नमस्कार, रसस्वादमध्ये आपलं स्वागत आहे. आज आपण बघणार आहोत फणसाच्या अटऱ्यांची भाजी, म्हणजे फणसाच्या बिया. तर हे मी सालं अशी असतात, मी त्याची सालं काढून अशी बारीक केलेली आहेत. आमच्या गावाला ह्याला घोट्या म्हणतात. सालं काढून असे बारीक करून घ्यायची कशाने, तर आपल्याजवळ जो खलपदा असतो त्याच्या दांड्याने आपण ते ठोकायचे, म्हणजे ते असे वरचे सालं पटकन काढायला मिळतात. एक कांदा बारीक चिरलेला, एक कांदा, खोबरं, आलं, लसूण याचं वाटण आहे 4 चमचे, एक टॉमॅटो, एक वाटी सुका जवळा आया, मीठ, गरम मसाला 1 छोटा चमचा आणि 2 मोठे चमचे मालवणी लाल मसाला. तुमच्याकडे जो मसाला असेल तो तुम्ही वापरा. हा कांदा खोबऱ्याचा जो भाजलेला वाटण आहे, ते हा व्हिडिओ तुम्हाला मी दाखवलेला आहे, तो तुम्ही बघू शकता. आपल्याला फोडणीला द्यायचं आहे. 2 चमचे आपण तेल घालूया. कांदा घालूया. टोमॅटो, थोडं फोडणीमध्ये मीठ टाकूया. गरम मसाला, लाल मसाला, लाल मसाला, जवळा घालूया. हा धुवून घेतलेला आहे जवळा. आता वाटण घालूया. आता आटा घालूया. हे आपण धुवून घेतलेले आहे. चांगलं परतून घेऊया. चवीपुरतं मीठ घालूया. आता ह्यामध्ये आपण पाणी घालूया. 1 ग्लास मी पाणी आधी घेतलेलं आहे. थोडं आणि पाणी लागेल, थोडं आपण पाणी घालूया, म्हणजे 1.25 ग्लास आपण पाणी वापरलेलं आहे. झाकण लावून आता आपण ह्याला 3 शिटी देणार आहोत आणि गॅस फुलवरती ठेवायचं आहे. कुकर खोलूया. थोडी कोथिंबीर घालूया. खूप छान झालेली आहे अटलांची भाजी. आता तुम्हालाही मी काढून दाखवते. फणसाच्या अटऱ्यांची भाजी आपली बनून रेडी झालेली आहे. मी यामध्ये सुका जवळा वापरलेला आहे, कारण ह्या सुका जवळा किंवा गाव्याला इथे कालवं टाकतात किंवा मुळ्याची माश्टं टाकली जातात. तर तुम्हाला जर व्हेजिटेरियन खायचं असेल तर त्यांनी तेही सुकं जवळं किंवा मच्छी न टाकलेली तरी चालेल. आणि अशी एकदा तुम्ही ही गावच्या पद्धतीत करून बघा आणि मला सांगायला विसरू. हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा आणि रसस्वादला सबस्क्राईब करा. धन्यवाद.